सूर्यग्रहण ही विज्ञानाने स्पष्ट केलेली नैसर्गिक घटना आहे, तरी तुम्ही ग्रहणाबद्दल अनेक काल्पनिक कथा आणि समजुती ऐकल्या असतील. उदाहरणार्थ भारतसह जगभरातील अनेक देशांमध्ये असे समज आहे की ग्रहणाच्या वेळी सूर्याने राक्षसाने खाल्लेले असते. आता आपण काही लोकप्रिय भारतीय गैरसमजुतीबद्दल बोलूया. सूर्यग्रहणाच्या वेळी आपण अन्न खाऊ किंवा शिजवू शकता का? होय, सूर्यग्रहणाच्या वेळी आपण खातानाचा फोटो काढून ज्यात ग्रहण दिसत असेल तो अपलोड करा आणि #eclipseeatingला टॅग करा. सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांना घराच्या बाहेर निघता येते का? होय, सूर्यग्रहणाच्या वेळी कोणीही बाहेर जाऊ शकते. फक्त काळजी घ्यावी की सूर्याकडे थेट बघू नये. सूर्यग्रहणाच्या वेळी शौचालय वापरायचे का? होय, सूर्यग्रहण संपेपर्यंत वाट बघण्याची गरज नाही. ग्रहण एखाद्या गोष्टीचे वाईट लक्षण आहे का? नाही, सूर्यग्रहण आइन्स्टाईनच्या जनरल रिलेटिव्हिटीला सिद्ध केलेले आहे. तुम्ही मराठी साहित्यात सूर्यग्रहणाबद्दल काही वाचले आहे का? अनेक प्राचीन खगोलशास्त्र जसे आर्यभट्ट यांनी सूर्यग्रहणाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, तसेच त्यांनी सूर्यग्रहणाचा अंदाज कसा लावायचा त्याबद्दल पण सांगितले आहे. सूर्यग्रहणानंतर आंघोळ करण्याची गरज आहे का? नाही, 3-4 दिवसात नसेल केली तर नक्कीच करावे. सूर्यग्रहण वेळी सूर्याकडे थेट बघू नये किंवा दुर्बिणीतून पण बघू नये, ते डोळ्यांसाठी हानिकारक असू शकते.